खरे लपत नाही. एका गावात एक शेतकरी राहत असे. त्याला रघु नावाचा एक मुलगा होता. बापाची रघुवर मुळीच प्रेम नव्हते, म्हणून तो त्याच्याकडून खूप कामे करून घेई. वास्तविक पाहता रघु फार चांगला मुलगा होता. आपल्या कामात तो तत्परता आणि कसब दाखवित असे, पण त्याची कदर केली जात नसे. तो जे काही काम करीत त्याहून जास्त काम बाप त्याला सांगत असे. त्याच गावात जानकी नावाची एक मुलगी होती. ती सुद्धा रघुप्रमाणे हुशार आणि कामसू होती. त्या दोघांची ओळख झाली आणि त्यांनी लग्न करण्याची ठरवली. जानकीच्या बापाने त्याला होकार दिला. रघुने बरेच दिवस ही गोष्ट आपल्या बापाला सांगितलीच नाही. लग्न करण्याची वेळ जवळ चालली तेव्हा मात्र त्याने बापाला सांगितले, तुला सांभाळता सांभाळता नाकी नऊ आले आहेत आणि म्हणे बायको आणतो पैसे मिळवायची अक्कल तर येऊ दे. धमक नाही काडीच्यानं लग्न करायला निघाला आहे ते काही नाही. ज्या दिवशी तू आपल्या स्वतःच्या पायावर उभा राहशील त्या दिवशीच बायको आण, बाप गरजला. वडिलांच्या हाताखाली मी जेवढे कावड कष्ट करीत आहे तितके जर मी दुसरीकडे कोठे केले तर आमच्या दोघांचे पोट भरणे एवढे पैसे खात्रीपूर्वक मिळवीन, असे विचार रघुच्या मनात घोळू लागले. आणि एके दिवशी तो घरातून खरोखरच नाहीसा झाला. ही गोष्ट त्याने एकट्या जानकीलाच तेवढी सांगितली होती. जाता जाता त्याला एक घर लागले. तो तसाच त्यातून मार्ग काढत पुढे जाऊ लागला. वाटेत त्याला एक म्हातारी दिसली. ती डोक्यावर लाकडांची मोळी घेऊन काठी टेकीत टेकीत चालली होती. रघु जपाजप पावलं टाकत तिच्याजवळ गेला व म्हणाला, आजीबाई फार जड असावी मोळी असे वाटते, आणि आम्ही पोहोचवून देतो तुमच्या घरी. त्याने ती मोळी तिच्या डोक्यावरून घेतली सुद्धा रघु म्हातारीबरोबर जाऊ लागला. म्हातारीने त्याला कोण कुठला कुठे चालला वगैरे प्रश्न विचारून सर्व माहिती काढून घेतली. रघुनेही काही एक न लपवता सर्व सांगितले. रघु म्हणाला, मी आता कामधंदा शोधून चार पैसे मिळवेन आणि मग लग्न करेन. अरे मग माझ्याकडेच राहा, काम कर, मी तुझ्या पोटापुरती व्यवस्था करून देईन आणि वर्षाअखेरीस मला वाटेल तसे काहीतरी देईन. बघ तुला कसे काय परवडते ते. ठीक आहे, तुम्हाला तसं वाटत असेल तर राहतो इथेच. म्हातारीची सेवा करणे सुद्धा पुण्यच आहे, रघु म्हणाला आणि तेथे राहू लागला. रघु रोज गुराढोरांना दाणा पाणी देई, दूध काढी, परसात भाजीपाला लावून त्याला खत पाणी देई, जंगलात जाऊन लाकडे तोडून आणि कामे सर्व मोठ्या आनंदाने मेहनतीने करे. एक वर्ष झाले तेव्हा म्हातारी रघुला म्हणाली, रघु तुला येथे काम करायला लागून एक वर्ष झाले. मी सांगितलेलं काम तू मन लावून केलंस, फार आवडले मला तुझे काम. मी तुला सांगितले होते ना एक वर्षभर काम केलं तुला काहीतरी देईन. माझ्याजवळ एक गाढव आहे ते घेऊन जा आणि आनंदाने राहा. रघुला वाईट वाटले. मनात म्हणाला, काय करायचे आहे गाढव, कोण करणार याची चारा पाणी. एखाद्या परिटाला विकले तर मिळतील 2-4 रुपये, पण काय करायचे तेवढ्याने काय बायकोला आणता येईल. त्याचा उदास चेहरा पाहून म्हातारीला हसू आले. तुझ्याकडून इतके काम करून घेऊन साधे एक गाढव देऊन तुझी पाठवणी कशी करीन. त्याचे दोन्ही कान जरा जोराने ओढ पाहू, म्हातारीने सांगितले. म्हातारीने सांगितल्याप्रमाणे रघुने गाढवाला खुंटाशी बांधले आणि त्याचे दोन्ही कान धरून जोराने ओढले. गाढव ही हाक करून ओढू लागले. त्याबरोबर त्याच्या तोंडातून हिरे मोती बाहेर पडले. ते पाहून रघुला आनंद झाला. त्याने म्हातारीला नमस्कार केला आणि गाढव घेऊन आपल्या घराकडे वळला. संध्याकाळ होता होता दो एका गावात पोहोचला. तिथे एका म्हातारीच्या घरी जाऊन तो म्हणाला, आजीबाई आज रात्रीपुरता मुक्काम करायला मला जागा द्याल का, आणि पहा जमलं तर भाजी भाकरी दिली तर फार चांगले होईल, उद्या पहाटेच मी निघून जाईल. म्हातारीने कबूल केले. तिच्या मुलाने त्याच्या गाढवाला अंगणात नारळाच्या झाडाखाली बांधून ठेवले. रात्री जेवणखावण झाल्यावर रघु जेव्हा झोपण्याची तयारी करू लागला तेव्हा म्हातारी म्हणाली, तू पहाटे सकाळी निघून जाणार तेव्हाची काय द्यायची ते आताच देऊन ठेव. बरं बघतो, म्हणून रघुने आपल्या गाढवाजवळ गेला. त्याचे दोन्ही कान ओढले. त्याबरोबर हिरे मोती बाहेर पडले. ते सर्व त्याने गोळा केले. ते बांधून आपल्या सामानात ठेवले आणि फक्त एक मोती काढून म्हातारीला नेऊन दिला. हा सर्व प्रकार म्हातारीच्या मुलाने पाहिला. रघु झोपल्यावर त्याने रघुचे गाढव दुसऱ्या झाडाला बांधले. त्याच्या जागी दुसऱ्याचे एक गाढव आणून बांधले. नंतर रघुच्या सामानातील हिऱ्या मोत्याची उरचुंडी काढून घेतली आणि झोपी गेला. दुसऱ्या दिवशी रघु उठला, आपले सामान घेतले, आपले समजून दुसरे गाढव घेतले, त्यावर बसला व आपल्या गावी निघून गेला. घरी गेल्यावर बापाला गाढवाचे वैशिष्ट्य वर्णन करून म्हणाला, ओढून तर पहा. त्याचे दोन्ही कण बापाने ओढले. गाढव रेखले पण त्याच्या तोंडून काहीसुद्धा पडले नाही. गाढवाने लात मारल्यामुळे बापाला मात्र खूप लागले. तो रागावला आणि मुलाला म्हणाला, मूर्ख कुठला गाढव कशाला आणलेस ते गाढव, जा चालतं, पुन्हा येऊ नकोस माझ्याकडे. रघु पुन्हा नोकरीला आला. आता एक जंगल लागले. त्यात एक सुतार फळ्या तयार करून घरी चालला होता. त्याला पाहिल्यावर रघु म्हणाला, बाबा तुम्ही कशाला हे ओझे उचलता, मी नेतो तुमच्या घरापर्यंत, असे म्हणून त्याने ते ओझे आपल्या शिरावर घेऊन त्याच्या घरी नेऊन पोहोचवले. आता बोलता बोलता सुताराने रघुची सर्व माहिती मिळवली. नंतर म्हणाला, जर माझ्याकडे एक वर्ष काम केलंस तर यथाशक्ती तुला काहीतरी देईन. रघुने ते मान्य केले. एका वर्षानंतर सुताराने त्याला एक काशाचे भांडे दिले आणि म्हणाला, हे भांडे अक्षय पात्र आहे,
बाला आज्ञा देतास पाहिजे असलेले सर्व पदार्थ यात वाहून येतात. ते घेऊन रघु आपल्या घरी जाण्यास निघाला. पहिल्या वेळी ज्या म्हातारीकडे मुक्काम केला होता त्या गावीस त्यावेळी ही रात्र पडली. तो पुन्हा त्या म्हातारीकडेच उतरला. म्हातारीने त्याला रात्रीच्या जेवणाचे विचारले. तो म्हणाला, नको, माझ्याजवळ एक विचित्र भांडे आहे, ते मला देते सर्व काही. असे सांगून त्याने आपले भांडे आपल्या पुढे ठेवून म्हणाला, पात्र मला अन्न दे. लगेच चार तऱ्हेचे पदार्थ त्यात दिसू लागले. त्या तिघांनी यथेच्छ भोजन केले. रघुने ताट घासून पुसून उशाशी ठेवले आणि झोपी गेला. म्हातारीच्या मुलाने भांड्याचा प्रताप पाहिला. रघुला झोप लागताच तो हळूच उठला. त्याच्या सामानातील भांडे काढून तो त्या जागी दुसरे भांडे ठेवले. दुसऱ्या दिवशी रघु पहाटे उठला, सामान घेतले आणि आपल्या गावी निघून गेला. मी पहा, यावेळी एक भांडे आणले, ते द्रौपदीच्या थाळीप्रमाणेच आहे. पहा तुम्ही, त्याची प्रचिती रघु बापाला म्हणाला. बापाने ताटाजवळ बसून जेवण मागितलं पण त्यातून काहीच आले नाही. रघुला आश्चर्य वाटले. बापाला राग आला. रघु पुन्हा कामाच्या शोधात निघाला. वाटेत त्याला एक कालवा लागला. तो पार करण्याची विचारत होता. एवढ्यात त्याने पाहिले की एक म्हातारा कुऱ्हाडीने एक झाड तोडीत होता. कशाला तोडता एवढा मोठा वृक्ष? रघुने विचारले. कालवा पार करण्यासाठी, म्हातारा म्हणाला. आणा, मी करतो तुम्हाला थोडी मदत, असे म्हणून रघुने त्याच्याजवळून कुऱ्हाड घेतले आणि झाड तोडू लागला. दहा बारा गावात झाड कालव्यावर आडवे पडले. म्हाताऱ्याला आनंद झाला. त्याने एक काठी रघुला बक्षीस दिले. आला तू मारायला सांगशील, आता त्याला ही काठी मारत सुटेल. हिला साधी म्हणून फेकू देऊ नकोस, त्याने सांगितले. काठीची परीक्षा पाहण्यासाठी रघु म्हणाला, हवेत प्रहार कर. त्याबरोबर खरोखरच काठी त्याच्या हातातून सुटली आणि हवेत प्रहार करू लागली. मग ती काठी घेऊन रघु आपल्या गावी निघाला. त्याच्या मनात विचार आला की त्या म्हातारीची घरीच नाही का माझ्या पहिल्या दोन्ही वस्तू हरवल्या, आता दाखवू या दोघांना चांगला इंगा. म्हणून तो पुन्हा त्या गावी गेला. त्याच म्हातारीकडे गेला. बरं आहे ना आजीबाई, ठीक चालले आहे ना सर्व काही, म्हणत तो आत शिरला. कोण रे तुम्हाला? नाही बाबा, काही तुला पाहिल्यासारखे आठवत, म्हातारी म्हणाली. मलाही या मुलाला पाहिल्यासारखे आठवत नाही, म्हातारीच्या मुलाने दुजोरा दिला. अहो, माझे गाढवाने भांडे तुम्हीच नाही का चोरले? तर रघुने विचारले. आम्हाला काय करायचे आहे गाढव? तुझी गाढव आम्ही कशासाठी घेऊ? म्हातारीचा मुलगा तोऱ्यात म्हणाला. असं मार त्याला, रघुने असे म्हटल्याबरोबर काठी दणादण त्या मुलाच्या पाठीवर पडू लागली. मरेल काट, पुरे रे, नको आम्हाला तुझे सामान, घेऊन जा आपले, पण माझ्या मुलाला मारू नकोस, असे म्हणत म्हातारी गयावया करू लागली. तिने त्याचे गाढव आणि भांडे आणून दिले. रघुने ते हातात घेतले व मग आपल्या काठीला परत बोलावले. त्यानंतर रघु आपले सर्व सामान घेऊन घरी गेला. बापाला सर्व दाखवले. त्याचा बाप खुश झाला. पुढे रघुने जानकीशी लग्न केले आणि सर्व सुखाने राहू लागले. तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवीन नवीन गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.